झालेल्या ऑपरेशन मध्ये माझी चेष्टा करतात, म्हणजे माझ्या कमरेचा पट्टा सुटला, कोणाचा गळ्याचा पट्टा सुटला, मी असं करत नाही, बोलत नाही, पण मी जे काही भोगलं ते त्याला भोगावं लागू नये, कोणाच्या तब्येतीवरनं बोलता, कोणाच्या कुटुंबावरनं बोलता, तरी सुद्धा तो कलंक नाही. तर माझं म्हणणं आहे की ही लोक कलंक आहेतच. मला त्याने जे काही म्हंटल ते चालत काय, वो चलता है आपको, मेरी मेरा ऑपरेशन हो गया, उस बारे में वो मेरी मजाक उडा रहे, वो चलता है, वो कौन सी संस्कृती आहे, जानकारी लेके मी बोल रहा हूँ. आता माझ्या झालेल्या ऑपरेशन मध्ये माझी चेष्टा करतात, म्हणजे माझ्या कमरेचा पट्टा सुटला, कोणाचा गळ्याचा पट्टा सुटला, मी असं करत नाही, बोलत नाही, पण मी जे काही भोगलं ते त्याला भोगावं लागू नये, हीच माझी अडचण आहे. ज्या दिवशी ते भोगतील तेव्हा कळेल की काय असतं ते शस्त्रक्रिया म्हणजे काय असते. इथपर्यंत तुम्ही खालच्या पातळीवरती जाता, कोणाच्या तब्येतीवरनं बोलता, कोणाच्या कुटुंबावरनं बोलता, तरी सुद्धा तो कलंक नाही. तर माझं म्हणणं आहे की ही लोक कलंक आहेतच. जी महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही कलंक आहे, जे लोकांना बर्बाद करतायत, उद्ध्वस्त करतायत, भाषा कलंक का मतलब क्या होता है, क्या इसमें मैंने गाली गलौज कहा की, जो मैंने जो जिस शब्द में बाला त्याने जे काय म्हटलं ते चालत काय, वो चलता है आपको, मेरी मेरा ऑपरेशन हो गया, उस बारे में वो मेरी मजाक उड़ा रहे, वो चलता है, वो कौन सी संस्कृति. उद्धव जी भाजपचे नेते असं म्हणतात की उद्धव जी जेव्हा सत्तेत होते भाजपा बरोबर, तेव्हा त्यांना सत्तेत मानाचं स्थान होतं, त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्या पद्धतीने केल्या गेल्या. असं असतानाही उद्धवजी आज देवेंद्रजींना कलंक म्हणतात, याला काही अर्थ नाहीये. मी अशी कोणतीही माझी याची स्वतःची मुखकरित्यांना अशी सांगितलेली नाहीये. आणि मला सुद्धा हाच प्रश्न आहे, 29 वर्ष हिंदुत्वासाठी एकत्र राहिल्यानंतर 2014 साली असं काय घडलं होतं की तुम्ही माझी युती तोडली. तेव्हा पण मी हिंदूच होतो ना, आज सुद्धा हिंदूच आहे. पण हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणाल तो दगड, तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट, तुम्ही म्हणाल तो डाकू, तुम्ही म्हणाल तो देव, तुम्ही म्हणाल तो संत, तुम्ही कोण, तुम्ही कोण, तुम्ही म्हणाल ते आम्ही मानायचं, असे तुम्ही आहात तरी कोण. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादीने भ्रष्ट म्हणतात तेव्हा राष्ट्रवादी भ्रष्ट, तुम्ही ते सोबत आले. तर आता म्हणजे तुम्ही बाळासाहेब असताना आमच्याकडे भेटी आली होती, त्याला अजूनही मार्शल असतील ते गोडबाबा म्हणायचे. आणि ते गोडबाबा काय करायचे की एकभर मिरच्या खायचे आणि त्या मिरच्या त्यांना गोड लागायचे. आता त्याने मिरची पण गोड लागायला लागली. आता काय असं आहे की आता देशाचं राजकारण आयपीएल सारखं झालेलं आहे. कोण खेळाडू कुठल्या संघात तेच कळत, पण किमान आयपीएल मध्ये मी असं मानतो की अंपायर तरी पक्ष असतो. तसं मी याच्याबद्दल काही कोर्टाबद्दल ताशिरे नाही म्हणत, मी एकूण यांची जी काय चाललेली काही यंत्रणा वगैरे यांच्याच आहेत. चौकशीचे आता संजय राऊतांनी सुद्धा केलेले आरोप, त्या चौकशीवरती ते हात लावला तयार नाही. ज्यांच्या चौकशीला लागल्या त्यांना सगळ्यांना क्लीन चिट. आणि आमच्या लोकांच्या मागे मात्र घरात घुसून 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 छोटे नाटे पुरावे याच्याकडनं जबरदस्ती स्टेटमेंट घे, त्याच्याकडनं घे, हे फक्त काळ आहे. हे सगळं मला असं वाटतं की शेवटी काळ हा निर्गुण असतो, तो उलटल्यानंतर यांना भारी पडेल.